झी 24 तास एक पाऊल पुढे. एकाची मजा दुसऱ्यासाठी सजा होऊ शकते याचा प्रत्यय आला लातूरमधल्या यादव कुटुंबियांना. शहरातल्या बसस्थानकासमोरूनच बाईकवरून जात असताना जवळच्याच बारमधून फेकलेली बाटली राजेभाऊ यादव या शेतकऱ्याच्या डोक्यावर बसली आणि ते कोमात गेले. गेला 1.5 महिना राजेभाऊंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 40 वर्षीय राजेभाऊ यादव या शेतकऱ्याची ही स्थिती कोणत्या मोठ्या अपघाताना नव्हे तर एक क्षुल्लक घटना याला कारणीभूत ठरली. राजेभाऊ यादव हे त्यांच्या पत्नीसह बाईकवरून बसस्थानकासमोरून जात होते. त्यावेळी जवळच्याच रसोई बारमधून एक बाटली त्यांच्या डोक्यावर आदळली आणि ते खाली कोसळले. कसे बसे ते आपल्या घरी पोहोचले, मात्र त्यानंतर जे कोमात गेले ते अद्याप शुद्धीवर आलेच नाहीत. घरची आर्थिक स्थिती बेताचीच, त्यामुळे यादव कुटुंबियांना व्याजानं कर्ज घेऊन राजेभाऊंच्या उपचाराचा खर्च भागवावा लागतोय. तर दुसरीकडे त्यांच्या या स्थितीला कारणीभूत ठरलेल्यांवर मात्र अजूनही ठोस कारवाई झालेली नाही. यादव कुटुंबीय सध्या अस्वस्थ आहेत. तक्रार दिली आज 18-19 दिवस झाले, त्यांनी काय कोणी पाहिलं पण आलं नाही आणि काय त्याच्या दखल दिली नाही. काय मागणी आहे तुमच्या? आम्हाला न्याय पाहिजे. आता या प्रकरणी पोलिसांनीही काहीशी दिरंगाई करत अखेर बारच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. मात्र त्यासाठी पोलिसांना लागला 1 महिन्याचा काळ. या घटनेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. जर त्यांनी शेतकऱ्याला हे न्याय मिळवून दिला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्टाईलने रस्त्यावर उतरून या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत अन्याय हे आंदोलन छेडणार. फिर्यादीनच फिर्यादीमध्ये असं उल्लेख केला होता की अज्ञात इसमाने बाटली फिरकावली म्हणून. त्याच्यामुळे नेमका आरोपी कोण आहे हे शोधणं फार कठीण झालं होतं. तो जो व्यक्ती बसलेला होता असं समजलं, त्या व्यक्तीचं नाव वगैरे माहिती केल्यानंतर त्याला 21 तारखेला अटक केलेली. रसोई बारच्या चुकीचा फटका या शेतकरी गरीब कुटुंबाला बसलाय. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यादव कुटुंबियांना लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा. झी 24 तास साठी शशिकांत पाटील, लातूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.